Hello friends, welcome to this channel. I am Prachi. Today's our topic is active, reactive and apparent power. So what is active power, reactive power and apparent power? Now here we see the electric power. So there are three types of power: active power, reactive power and apparent power. Then we see the what is electric power first of all. So, it is defined as the rate of electrical energy which is consumed in an electrical circuit. Electrical power म्हणजे काय? तर अशी electrical energy जी की electrical circuit मध्ये consume केली जाते, electrical devices और electrical equipment जे की घरी use केले जातात, जसे की LED lamp, fan और any devices, the domestic appliances consume the energy, it is called as electrical power. And the SI unit of power is joule per second. And याचे SI unit काय आहे तर joule per second. आणि ही electrical power कुठून मिळते तर substation or generating stations पासून आपल्याला ही electrical power मिळते. आणि जी electrical devices मध्ये consume केली जाते electrical energy त्याला आपण काय म्हणणार आहे, electrical power. So this is about the electrical power. Then what is the active power? So active power is the real power or actual power or true power. Active power लास काय म्हटलेला आहे तर real power म्हटलेला आहे, त्यानंतर actual power म्हटलेला आहे किंवा मग true power म्हटलेला आहे. So active power ला three name आहेत, real power, actual power और true power आहे. ही काय आहे active power, काय आहे ही real power आहे किंवा मग true power आहे. आणि ही रियल मध्ये कंझ्यूम केली जाते किंवा मग ट्रान्सफर केली जाते एका डिव्हाइस पासून दुसऱ्या डिव्हाइस मध्ये, किंवा मग ही रियल मध्ये काय केली जाते, कंझ्यूम केली जाते इंडस्ट्रियल अप्लायन्सेस और इन डोमेस्टिक अप्लायन्सेस मध्ये. ही काय केली जाते तर कंझ्यूम केली जाते और ट्रान्सफॉर्मर और इंडक्शन मोटर और एनी मोटर. सो दिस इज द ऍक्टिव पॉवर. देन वी सी दिस इज द फॉर्म्युलाज ऑफ ऍक्टिव पॉवर. And here see, this is the circuit and in this circuit we use the load that is resistor and the AC supply. तर यावरून वेव्हफॉर्म्स कशा येतील, म्हणजे करंट आणि व्होल्टेज कसे येईल आपण समोर बघूया. त्याआधी आपण फॉर्म्युलेज काय आहेत ते बघून घेऊया. तर ॲक्टिव पॉवर ही नेहमी पीने डिनोट केली जाते अँड पी इज इक्वल्स टू व्ही आय, दॅट इज व्होल्टेज इंटू करंट इन डी सी सर्किट. हे कधी मिळेल आपल्याला तर डी सी सर्किटमध्ये. अँड पी इज इक्वल्स टू व्ही आय कॉस थीटा इन सिंगल फेज ए सी. व्ही आय कॉस थीटा हा फॉर्म्युला केव्हा यूज होईल तर जेव्हा की सिंगल फेज ए सी असेल. देन पी इज इक्वल्स टू रूट थ्री व्ही एल आय एल कॉस थीटा इन थ्री फेज ए सी. व्ही एल आय एल म्हणजे लाईन व्होल्टेज किंवा लाईन करंट, त्यासाठी आपण एल यूज केला आहे. सो रूट थ्री व्ही एल आय एल कॉस थीटा इन थ्री फेज ए सी. देन पी इज इक्वल्स टू व्ही पी एच आय पी एच मीन्स व्होल्टेज फेज और करंट फेज कॉस थीटा इन थ्री फेज ए सी. जेव्हा आपल्याला फेजसाठी घ्यायचं असेल तेव्हा आपण काय घेऊ, पी एच पी एच. आणि तेव्हा आपण रूट थ्री घेणार नाही आहे, जेव्हा आपल्याला लाईन लाईनसाठी घ्यावं लागेल तेव्हा आपण तिथे रूट थ्री घेणार आहे. सो युनिट इज किलो वॅट आणि ॲक्टिव पॉवरचं युनिट काय आहे तर किलो वॅट. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव पॉवर. देन हिअर सी रिॲक्टिव पॉवर. सो रिॲक्टिव पॉवर इज ऑलवेज डिनोटेड बाय क्यू अँड फॉर्म्युला ऑफ रिॲक्टिव पॉवर इज व्ही आय साईन थिटा. हिअर द फॉर्म्युला ऑफ रिॲक्टिव पॉवर इज व्ही आय साईन थिटा अँड युनिट इज के व्ही ए आर, किलो होल्ड एम्पियर. देन हिअर सी इन दिस सर्किट वी यूज द लोड दॅट इज द इंडक्टर. देन अपॅरंट पॉवर इज ऑलवेज डिनोटेड बाय एस अँड द फॉर्म्युला ऑफ इज व्होल्टेज इन टू करंट. अपॅरंट पॉवर एस इज इक्वल्स टू व्ही आय अँड युनिट इज के व्ही ए, किलो होल्ड एम्पियर. देन दिस इज द डायग्राम और सर्किट फॉर अपॅरंट पॉवर, मीन्स इन दिस वी यूज द कपॅसिटन्स. देन इन दिस सी फर्स्ट इज द ॲक्टिव पॉवर, म्हणजे यामध्ये काय दिसत आहे की व्होल्टेज आणि करंटची जी वेव आहे ती सेम दिसते, म्हणजे की ते इन फेज आहे, म्हणजे की त्याने जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती सेम टाईमला अचीव केली आहे आणि त्याची जी झिरो व्हॅल्यू आहे ती सेम टाईमला अचीव केली आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव पॉवर. देन इन दर रिॲक्टिव पॉवर इथे काय दिसत आहे आपल्याला की व्होल्टेज आधी निघाला आहे आणि त्याच्यानंतर काय निघालेलं आहे, करंट निघालेला आहे. म्हणजे इथे कोणकोणाला लीड आणि लॅग करत आहे, इथे लिडिंग आणि लॅगिंगचं कन्सेप्ट आलेलं आहे. इथे काय करत आहे तर करंट काय करत आहे, करंट इथे लॅग होतो आहे व्होल्टेजपासून. दिस इज अबाउट द रिॲक्टिव. अँड देन अपॅरंट पॉवर, अपॅरंटमध्ये काय होतं आहे तर याच्यामध्ये काय होतं आहे, इथे करंट लीड करतो आहे व्होल्टेजला. सो दिस इज द अपॅरंट पॉवर. देन
दिस इज द पावर ट्रायंगल। यामध्ये काय दिसतो आपल्याला की अपोजिट आणि ॲडजसंट, इथे आपण फेज अँगल थीटा घेतलेला आहे आणि त्याच्या ॲडजसंटला आपण ॲक्टिव्ह पॉवर, रिअल पॉवर और ट्रू पॉवर घेतला आहे आणि आपण तो कशात मेजर करतो तर व्ही आय कॉस थीटा अँड इज डिनोटेड बाय पी। देन रिॲक्टिव्ह पॉवर इथे इट इज दी, म्हणजे आपण अशा प्रकारे समजून घेत आहे की थीटा मीन्स थीटाचे ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड। सो दिस इज व्हेरी सिम्पल वे टू, म्हणजे हे आपल्याला आठवणीसाठी खूप महत्त्वाचं आहे हा ट्रायंगल लक्षात ठेवलं, यावरून आपण ॲक्टिव रिॲक्टिव पॉवर आणि अपॅरंट पॉवर कॅल्क्युलेट करू शकतो। त्यानंतर क्यू इज इक्वल्स टू व्ही आय साईन थीटा, दिस इज द फॉर्म्युला ऑफ रिॲक्टिव पॉवर अँड इट इज मेजर इन व्ही ए आर। देन अपॅरंट पॉवर इट इज द हायपोटेन्यूस और इट इज द रिझल्टंट ऑफ टू पॉवर, वी से द रिझल्टंट ऑफ पी अँड क्यू दॅट इज एस, सो एस इज इक्वल्स टू व्ही आय अँड इट इज मेजर्ड इन व्ही ए। सो हियर सी यस इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर दॅट इज के व्ही ए इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट के डब्ल्यू स्क्वेअर किलो वॅट स्क्वेअर और प्लस के व्ही ए आर स्क्वेअर। सो दिस इज द अपॅरंट पॉवर। सो इन दिस व्हिडिओ वी सी दी ॲक्टिव पॉवर, रिॲक्टिव पॉवर अँड अपॅरंट पॉवर अँड व्हॉट इज द इलेक्ट्रिक पॉवर। सो आय होप you like this video, and on this channel all subject MCQs and practicals are available. So thank you.